सह्याद्रीच्या पायथ्याला सुपीक रम्य खोरे कोकणामधी एक. अशा या नयनरम्य कोकणामध्ये चिपळूण तालुक्यातील आमचं हे नादिवसे गाव, आणि या नादिवसे गावाच्या नयनरम्य अशा या खोऱ्यामध्ये ज्याला आम्ही कालभैरवाचं खोरं असं म्हणतो, सह्याद्रीच्या पायथ्याला वसलेलं या खोरं आणि या खोऱ्यामधील श्री कालभैरवाचं अगदी पुरातन असं हे मंदिर, या मंदिरामध्ये कालभैरव जन्मोत्सव मोठ्या आनंदात मोठ्या थाटात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गेली अनेक वर्ष या उत्सवामध्ये मोठ्या संख्येने स्थानिक ग्रामस्थ या पंचकृषीतील किंबवना चिपळूण तालुक्यातील ग्रामस्थांची संख्या लक्षणीय असते. त्याचबरोबर मुंबई, सुरत, ठाणे, पुणे इत्यादी शहरामधून देखील अनेक चाकरमानी या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असतात आणि हा उत्सव मोठ्या आनंदात पार पडला जातो. खरं तर 2 दिवस चालणारा हा उत्सव जन्मोत्सव अगदी भक्तिभावाने अध्यात्म आणि भक्तिमय अशा वातावरणामध्ये हा संपन्न होत असतो. पहिल्या दिवशी या ठिकाणी पूजा अर्चा, अभिषेक आणि जागरण, संपूर्ण रात्रभर अखंड हरिनाम अशा पद्धतीचा या ठिकाणी उत्सव होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा अर्चा, होम हवन आणि त्यानंतर नामजप, श्री कालभैरव स्तोत्र अशा पद्धतीने संपूर्णपणे भक्तिमय वातावरणामध्ये हा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. खरं तर गेली 25 वर्षापूर्वी आम्ही ज्यावेळेस आम्ही लहान होतो आम्ही पाहत होतो या नादिवशे गावातील केवळ वाडीतली 5-6 लोकं येऊन 15-20 लोकंच हा उत्सव साजरा करत होते. परंतु आमच्यातील स्थानिक ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन त्यांच्या मेहनतीने आज या कार्यक्रमाला मोठं भव्य दिव्य रूप असं या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. साधारणपणे 8-10 हजार लोकं या ठिकाणी उपस्थित राहतात आणि या भक्तिमय वातावरणामध्ये हा जन्मोत्सव साजरा केला जातो. हे करत असताना अनेक आमचे ग्रामस्थ सगेसेरे पाहुणे मंडळी आपल्याला मोठ्या आर्थिक मदत करत असतात आणि हे करत असताना देखील उदार हस्ते या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम होत असतो आणि इथे आलेला प्रत्येक भक्तगण हा महाप्रसाद घेतल्याशिवाय जात नाही आणि आतुरतेने दरवर्षी आम्ही या उत्सवाची वाट पाहत असतो. या खोऱ्यामध्ये या नयनरम्य अशा या निसर्गामध्ये वसलेलं हे मंदिर हे नादिवसे गावाचीच नव्हे ह्या पंचकृषीतील ह्या चिपळूण तालुक्यातील एक शान आहे आणि या उत्सवामध्ये प्रत्येकाने एक दिवस तरी यावं असं प्रत्येकाला वाटत असतं. एकदा आलेला भक्तगण हा पुन्हा पुन्हा या गावामध्ये या उत्सवासाठी हजर राहत असतो. Thank you.
कालभैरवाचा प्रार्थना मंत्र कपाल मालिका कांतम ज्वाला पावक दोजनम कपाल धर्म क्युग्रम कलये कालभैरवम कालभैरव पूजेचं ध्यान मंत्र अष्टकालम महाकालम भैरवाशतगणान्वितम चंद्रमाद्वैतं शुक्लं मृत्युंजय नमोस्तुते श्री कालभैरव स्तोत्र पेज नंबर 10 श्री कालभैरव स्तोत्र सर्वांनी सामूहिकच म्हणायचं श्री गणेशाय नमः सद्गुरुभ्यो नमः ॐ श्री कालभैरव योगेश्वरे नमः या ठिकाणी थांबतो.